पुढील 3 ते 4 दिवसामध्ये महायुतीचं जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता. लोकसभेच्या 31 ते 32 जागा लढण्यावर भाजप ठाम. शिवसेनेला 12 ते 13 आणि राष्ट्रवादीला फक्त 4 जागा देण्याचा प्रस्ताव. राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एकदा बैठक. मुंबईतील रेल्वे स्टेशन्सची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती. तर सांडास रोडसह आता परळसह 10 स्टेशनची नावं बदलण्याचा विचार. भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. महाराष्ट्रातील नावं जाहीर होण्याचा अंदाज. राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा धुळे नाशिक जिल्ह्यात. मालेगावमध्ये राहुल गांधींचा रोड शो होणार. नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. माजी मंत्री पद्माकर वाळवी भाजपमध्ये प्रवेश करणार. मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. हरियाणातील नवीन सरकारची विधानसभेत आज फ्लोअर टेस्ट होणार. मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर नायब सैनी यांनी घेतली होती मुख्यमंत्रीपदाची शपथ. तलाठी भरतीची सुधारित गुणवत्ता यादी जाहीर. हायकोर्टाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सुधारित याद्या जाहीर. राज्यातील 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य केंद्राचा आज शुभारंभ होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन पद्धतीनं करणार उद्घाटन. स्टेट बँकेकडून निवडणूक रोख्यांचा तपशील अखेर सादर. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर SBI कडून माहिती सादर. निवडणूक आयोग 15 मार्चला वेबसाईटवर तपशील जाहीर करणार. RTEच्या विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याची जबाबदारी नको. राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे आदेश. तर पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेण्यास तयार असल्यास शाळेतून काढता येणार नाही. उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा विकास. महापालिकेकडून 500 कोटींची तरतूद. प्रकल्प अहवाल लवकरच येणार. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूची विजयी सलामी. पुरुष एकेरी प्रणॉय आणि किदम्ब श्रीकांतचा यावेळेस पहिल्याच फेरीत पराभव. उद्धव ठाकरेंसोबत अंबादास दानवे आज वाशिम दौऱ्यावर. कारंजा वाशिममध्ये पार पडणार उद्धव ठाकरेंची सभा. मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजना समितीची स्थापना. प्रदूषण हवेवरती नियंत्रण आणण्यासाठी समितीची स्थापना. तर समितीत इतर 19 सदस्यांचा देखील समावेश. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार. हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांची बाजू ऐकल्याशिवाय मागणीवर आदेश देता येणार नाही उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. कायद्याला अंतरिम स्थगिती द्यायची की नाही याबाबत 10 एप्रिलला सुनावणी. अमरावतीच्या बडनेरा रेल्वे वगन दुरुस्ती उद्घाटनात राणा. दाम्पत्यावर शेतकऱ्यांचा रोष. तर आमच्या नोकरीचं काय, स्थानिकांना रोजगार कुठं, शेतकऱ्यांचा राणांना सवाल. राज्यभरात उन्हाचा चटका वाढला. यंदा सर्वाधिक 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. मालेगावात सर्वाधिक तापमानाची नोंद. कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या ट्रायल रनला सुरुवात. मे अखेरीस भुयारी मेट्रोतून प्रवास शक्य. चाचण्यांना मंगळवारपासून सुरुवात. वांद्रे ते कुर्ला वाया वांद्रे कुर्ला संकुल पॉट टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय. BKC मधील 5000 चौरस मीटर जागेवर बांधणार पॉट टॅक्सी डेपो. मुंबईतील विविध ठिकाणच्या 17 भूखंडांचा ई लिलाव. तर म्हाडाच्या मुंबई मंडळानं घेतला ई लिलाव करण्याचा निर्णय. आज म्हाडा करणार निविदा प्रसिद्ध. युक्रेननं रशियावर हल्ला करण्यासाठी केला ड्रोनचा वापर. डझनभर ड्रोन आणि रॉकेटसह युक्रेनचा रशियाच्या लक्ष्यांवर हल्ला. रणजी फायनलमध्ये मुंबईनं विदर्भाला दिले 538 धावांचं लक्ष. मुशीर मुलाणीने खेळली शानदार खेळी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.